नमस्कार. कालच औरंगाबादला एका महिलेचा आणि तिच्या पोटात असलेल्या तिच्या मुलाचा मृत्यू झाला. ते पण खड्ड्यातून त्यांची गाडी गेली म्हणून. सातत्याने या सरकारकडे मी स्वतः पाठपुरावा करते की ज्या लोकसभा मतदारसंघातून मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करते बारामती, ते असंख्य असे रस्ते झालेले गेल्या काही वर्षामध्ये. तिथे खड्डे मे रस्ता के रस्ते मे खड्डा अशी परिस्थिती झालेली आहे. तर माझी आम्ही पालकमंत्री असतील, कलेक्टर असतील, प्रशासन यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करतो. अनेक ठिकाणी आम्हाला ते म्हणतात या रस्त्यावर 10 कोटी रुपये टाकले, 5 कोटी रुपये टाकले. हे जर पैसे टाकलेले असतील तर या रस्त्यात सुधारणा का होत नाही आहे? आणि हा न्याय मागण्यासाठी आणि या सरकारला जाग आणण्यासाठी मी हा खरं तर आज सेल्फी केलेला आहे. माननीय मंत्री महोदय असं म्हणले होते की खड्डा दाखवा आणि 1000 रुपये घेऊन जा. हे दुर्दैव आहे. मी तरी फोटो पाठवलेला आहे पण मला ते 1000 रुपये नको आहेत. माझी मंत्र्यांना नम्र विनंती आहे की ते 1000 रुपये तुम्ही या रस्त्याच्या रिपेअरसाठी टाका, कारण खरंच आज रस्त्यांची परिस्थिती खूप गंभीर झालेली आहे. आणि कालच माझ्या वाचनात आलं की माननीय मंत्री महोदयांनी असं स्टेटमेंट केलं आहे की 1 डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रातले सगळे खड्डे हे पूर्णपणे बुजवले जातील. ह्याचं मी स्वागत करते. पण जर 1 डिसेंबरपर्यंत खरंच एकही खड्डा बुजवला गेला नाही महाराष्ट्रातला किंवा राहिला, तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2 डिसेंबरपासून तीव्र आंदोलन करून सर्वसामान्य माणूस आज तो त्याच्या मोटरसायकलवर बसमधून शाळा, कॉलेज, नोकरीसाठी जातो, त्याला किती आज अडचण येते हे आम्ही सगळे आमच्या डोळ्यांनी पाहतो आहे. त्यामुळे या सगळ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी स्वतः आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही सातत्याने प्रयत्न करत राहू.